नमस्कार आज आपण मोहन थाळ कशी बनवायची ते पाहतोय मस्त दाणेदार मौसूद तोंडात विरघळणारी मोहनथाळ अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही विभाज घरगुती मेजवानी चॅनल ला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण बेसन भाजून घेऊयात सर्व साहित्य आपण वाटीने घेणार आहोत इथे मी तीन वाटी बेसन घेते बेसन एकदम बारीक असतं तर मोहन थाळ खाताना दाणेदार लागली पाहिजे त्यासाठी आपल्याला बेसन दाणेदार बनवायचं आहे दाणेदार बनवण्यासाठी बेसनमध्ये चार चमचे दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं जे अवयलेबल असेल ते दूध तुम्ही इथे घेऊ शकता आता त्याच चमच्याने चार चमचे तूप घेऊयात तूप घट्ट असेल तर थोडं वितळवून घ्यायचं जास्त गरम करायची गरज नाहीये किंवा डालडा घेणार असाल तर डाळडा वितळवून चार चमचे डालडा घ्यायचा आता दूध आणि तूप पिठाला चांगला चोळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की पीठ आपलं चांगलं दाणेदार बनतं आणि खाताना वडी दाताला चिकटत नाही अगदी रवा टेक्स्चर बनतं सर्व पिठाला तूप आणि दूध व्यवस्थित चोळून घेऊयात पिठाचा कणन कण करन तूप आणि दुधात भिजला पाहिजे तर अगदी दोन ते तीन मिनटे तूप आणि दूध मिक्स केल्यावर बघू शकता पीठ मस्त दाणेदार बनलंय आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे चाळून घेणं खूप महत्वाचं आहे कारण पिठामध्ये मोठे गट्टे सुद्धा तयार झालेले असतात आणि पिठाचा प्रत्येक कण समान असला पाहिजे त्यासाठी आपण हे बेसन एकदा चाणीमधून काढून घेऊयात बेसन सहजासहजी चाणीतून येणार नाही थोडासा पिठाला दाब देऊन चाणीतून काढून घ्यायचं आहे हे बघा सगळं पीठ चाणीतून काढून घेतलंय बघू शकता किती मस्त मऊसूत अशी पावडर बनली आहे ते आता आपण हे तुपात भाजून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवला आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची आता आपण पॅनमध्ये एक वाटी तूप घेऊयात आणि आता आपण जे दाणेदार बेसन चाळून घेतलं आहे ते ह्यामध्ये ॲड करूयात गॅस आपल्याला पूर्णपणे बेसन भाजेपर्यंत स्लोच ठेवायचा आहे अजिबात घाई न करता गॅसची फ्लेम स्लोच ठेवून बेसन लालसर रंगात भाजून घ्यायचं आहे बेसन तुपामध्ये मिक्स केल्यावर सगळं तूप बेसन शोषून घेतं आणि जर जसं मिश्रण गरम होऊ लागतं तस तसं ते तूप बाहेर सोडतं आणि मिश्रण पातळ होत राहतं तर हे बघा आपलं मिश्रण आता पातळ होत चाललंय साधारण पंधरा मिनिटांनी बघू शकता बेसन छान फुलत आहे आणि तपकिरी रंग सुद्धा यायला लागलाय पण अजून पाच मिनिटे आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत आता वीस मिनिटे झाली आहेत बेसनचा रंग अजून डार्क झालाय आणि भाजलेल्याचा सुगंध सुद्धा येतोय आता ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घेऊयात जायफळ पावडरचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता वेलची पावडर मिक्स केल्यावर ह्यामध्ये दूध ॲड करायचं आहे इथे मी चार चमचे दूध ॲड करते दूध ॲड केल्यामुळे बेसनला छान शाईन येते आणि वडी खाताना छान मऊसूत लागते मिश्रणसुद्धा थोडं घट्ट बनेल आता दूध ॲड केल्यावर आपण हे अजून पाच मिनटे स्लो गॅसवरती फिरवत राहूया म्हणजे दूध थोडं आटलं जाईल आता पाच मिनिटांनी गॅस बंद करूयात आणि हे साईडला ठेवूयात आता पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती एका भांड्यात साखर घेऊयात ज्या वाटीने बेसन आणि तूप घेतलं त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आता त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेऊयात पाणी कमी घेतल्यामुळे पाक लवकर तयार होतो साखर वितळून पाक तयार करून घ्यायचा आहे साधारण दोन मिनिटांनी साखर वितळवून पाण्याला उकळी आली आहे पण हे अजून घट्ट करायचं आहे मिडियम गॅसवरतीच हे साखर आणि पाणी घट्ट करून पाक बनवून घेऊयात आता सात मिनिटं झाली पाणी बरं घट्ट झालंय आता पाक बनलाय का ते चेक करूयात पाक चेक करताना हात भाजतो तर आपण एक वेगळी पद्धत पाहूयात जेणेकरून हात भाजणार नाही एका वाटीत पाणी घ्यायचं आणि थोडं साखरेचं पाणी चमच्याने वाटीत घ्यायचं आणि बोटाने एकत्र करायचं असं एकत्र येत म्हणजे परफेक्ट पाक तयार झालाय आता गॅस बंद करूयात बनवलेला पाक भाजून घेतलेल्या मिश्रणामध्ये ऍड करायचा आणि सगळं एकजीव करायचं मिश्रण लगेच घट्ट होत जातं आपल्याला मिक्स केल्यावर लगेच हे एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जर पॅनमध्येच मध्येच राहिलो तर हे पॅनमध्येच घट्ट होईल आणि वडी पाडता येणार नाही प्लेटमध्ये ओतल्यावर चमचाने प्लेन करून घ्यायचं कारण काही वेळा एअर बबल्स असतात ते निघून जातील आता हे थंड करून वड्या पाडून घेऊयात साधारण तासाभरात हे थोडं घट्ट झालंय तर ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तासाभराने वड्या पाडल्या तर व्यवस्थित कट होतात कारण पूर्ण घट्ट झाल्यावर वड्या पाडणं कठीण होतं म्हणून साधारण घट्ट झालं की वड्या पाडून घ्यायच्या वड्या कट केल्यावर ह्यांना सजवण्यासाठी बदाम लावून घेते तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लावू शकता किंवा प्लेन ठेवलं तरीही चालेल हे बघा ह्या स्टेजला ड्रायफ्रूट सुद्धा घट्ट बसतात थंड झाल्यावर घट्ट बसले नसते आता हे पूर्णपणे थंड झाल्यावर वड्या प्लेटमध्ये काढून घेऊयात ही बघा आपली दाणेदार मऊ सूत तोंडात टाकताच विरघळणारी मोहन थाळ खूप छान बनली आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे घरी नक्की ट्राय करू शकता आणि फॅमिलीज आणि फ्रेंड सोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबतसुद्धा रेसिपी शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू